महाराष्ट्र में हो रहे थोर पुरुषों के वक्तव्य विवाद पर विधान परिषद सभापति नीलम गोरे ने अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि थोर पुरुषों के बारे में वक्तव्य करते हुए आदर रखना चाहिए। महापुरुषांच्या संदर्भामध्ये वक्तव्य होत असताना आदरपूर्वकच झाली पाहिजे। त्याच्यावरती कुठलाही चुकीचा शब्द अनवधानाने सुद्धा जाता कामा नये। परंतु काही वेळेला जेव्हा दिसतं की परत परत त्याच त्याच पद्धतीने चुका होत आहे, किंवा सीमा प्रश्नाबद्दल जसं आपण पाहिलं की रोज तेच तेच वक्तव्य होत आहेत, आणि आता कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणत आहेत की ट्विटर हँडलवरून ते हॅक झालं। असे ट्विटर हँडल हॅक झालं तर आपण ताबडतोब दुसऱ्या ट्विटरवरून उत्तर देत असतो, आधीचं डिलीट करायचा प्रयत्न करतो। त्याचखेरीत इतर जी सोशल मीडियावरची माध्यमं आहेत त्या माध्यमांवरून आपण उत्तर देतो। अधिक सरकारकडे स्वतःची शासकीय माहिती प्रसारण करणारी यंत्रणा असते, त्याच्यामधून काही सेकंदामध्ये नाही तर काही निमिषात त्याचं स्पष्टीकरण जाऊ शकतं। अशी कुठली स्पष्टीकरणं जर का त्यांच्याकडून कर्नाटक सरकारकडून गेलेली नाही आहेत तर या ट्विटर हँडलचा हा युक्तिवाद जो आहे तो थोडासा अपुरा आणखी निराधार वाटतो आहे। पण आता त्याच्यात केंद्र सरकार काय तोडगा काढेल किंवा याच्यावर सरकारच्या वतीने जी भूमिका येईल त्याच्यानंतर काही भाष्य करणं योग्य होईल। पण सीमावासीय जनतेला मी आपल्यामार्फत सांगू इच्छिते की महाराष्ट्राचं विधिमंडळ, मग त्यात सरकारचे सरकारी पक्ष आले, विरोधी पक्ष आले, अपक्ष आले, हे सगळेजण एक मतानी एक दिलानी सीमावासियांबरोबर आहेत, एवढं मात्र आमचं एकमत झालेलं आहे।